नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण नॉकआउट माईस ही जे टेक्निक आहे त्याचा इम्युनॉलॉजिकल रिसर्चमध्ये कसा उपयोग होतो ते आपण डिस्कस करणार आहोत. तसंच त्याची प्रोसेस काय आहे नॉकआउट माईसची ते आपण डिस्कस करणार आहोत. तसं त्याचं एक एक्झाम्पल पण आपण पाहणार आहोत की सिस्टिक फायब्रोसिस आणि तसंच जे अल्झायमर डिसीज आहे त्याच्यामध्ये कसं त्याची प्रोग्रेस वगैरे केली जाते ते आता आपण पाहणार आहोत. आणि तसंच हा जो टॉपिक आपण डिस्कस करू त्याच्या ज्या ऑलरेडी नोट्स आहेत ते टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर तुम्ही ते नोट्स प्रेफर करू शकतात. तर चला तर माझं एवढं सुरुवात करूयात. द नॉकआउट माईस आर जनरेट केली मॉडिफाईड माईस इन विच द स्पेसिफिक जीन हॅज बीन इनॲक्टिवेटेड ऑर नॉकआउट. दिस इज अचीव्ह बाय द रिप्लेसिंग ऑर डिस्ट्रीब्युटिंग द जीन ऑफ इंटरेस्ट विथ अन आर्टिफिशियल पीस ऑफ अ डी एन. आणि हे जे काही नॉकआउट माईस हे जी टेक्निक आहे ह्याच्यामध्ये काय केलं होतं, मॉडिफाईड जेनेटिकली मॉडिफाईड माईस हा प्रोड्यूस केला जातो जेणेकरून जे काही स्पेसिफिक जीन असतात त्याला इनॲक्टिवेट किंवा नॉकआउट केलं जातं जेणेकरून जो काही त्याचं पूर्णपणे जीन असेल जीन ऑफ इंटरेस्ट त्याच्यामध्ये पूर्णपणे रिप्लेस केला जाईल, डिस्प्युट केला जाईल आणि त्याचं पूर्णपणे ॲज अ जेनेटिक मॉडिफाईड माईस हा तयार केला जातो. एक आर्टिफिशियल पीस ऑफ डी एन ए हा त्याच्यामध्ये ज्या स्पेसिफिक जीनमध्ये पूर्णपणे तो त्याला इनॲक्टिवेट करून त्यात रिप्लेस केला जातो आणि एक त्याच्यामध्ये जे काही इम्युन सिस्टीम वगैरे असतील त्या चेंजेस वगैरे कसे घडून येतात, त्याची प्रोग्रेस कसे होते, त्याचे हेल्थ कसे होते, तसं त्याच्यामध्ये जो काही डिसीज हो त्या स्पेसिफिक डिसीजसाठी आपण जो वापरतो आहे तर त्याच्यावरती वेगवेगळे जे काही ड्रग्स वगैरे वापरून त्याला कसं आपण त्या डिसीजला क्युअर करता येईल ह्या सगळ्या पूर्ण टेक्निकसाठी जे काही या पूर्ण सगळ्या ड्रग डेव्हलपमेंटसाठी वॅक्सिन डेव्हलपमेंटसाठी नॉकआउट माईस टेक्निक ही वापरली जाते. तर आता आपण ही जी काही प्रोसेस आहे तीन डिटेल आता पाहूयात. पहिला आहे एम्ब्रॉनिक स्टेम आर आयसोलेटेड फ्रॉम दी माऊस एम्ब्रियो. दिस प्लुरिपोटेंट सेल हॅव द ॲबिलिटी टू डेव्हलप इन टू एनी सेल टाईप ऑफ द बॉडी. हे जे काही एम्ब्रॉनिक स्टेम आहे किंवा ई सेल त्याला म्हटलं जातं ही माऊस एम्ब्रियोपासून आयसोलेट केली जाते आणि जी सेल आहे ती त्याच्यामध्ये ॲबिलिटी असते जेणेकरून जी काही सेल असेल ती कुठे पण ग्रो होऊ शकेल किंवा डेव्हलप होऊ शकेल कोणत्या पण बॉडीमध्ये कोणत्या पण सेलमध्ये. द सायंटिस्ट यूज अ टेक्निक लाईक अ होमोलॉगस रिकॉम्बिनेशन टू इन्सर्ट अ टार्गेट कन्स्ट्रक्ट इन टू द ई एस सेल. दिस कन्स्ट्रक्ट कंटेन अ अल्टरडीन दॅट डिस्रप्ट द जीन ऑफ अ इंटरेस्ट. आणि याच्यामध्ये काय केलं आता सायंटिस्ट काय करतात जे होमोलॉगस रिकॉम्बिनेशनद्वारे जे काही ई एस सेल जे आहे त्याच्यामध्ये एक टार्गेटेड कन्स्ट्रक्ट केला जातो म्हणजे एक अल्टर डी एन ए त्याच्यामध्ये टाकला जातो जीन ऑफ इंटरेस्ट आणि नंतर मग जी काही मॉडिफाईड ई एस सेल असते आर देन इंजेक्टेड बॅक इन टू द ब्लास्टोसाइट्स आणि इट इज अ अर्ली स्टेज ऑफ एम्ब्रियो. आणि जे काही अर्ली स्टेज आहे ब्लास्टोसाइट त्याच्यामध्ये ब्लास्टोसिट्स त्याच्यामध्ये जे काही मॉडिफाईड ई एस सेल असतील ते इंजेक्ट केलं जातं म्हणजे पहिल्यांदा काय केलं जातं एम्ब्रॉनिक स्टेम सेल ही माऊस एम्ब्रियोमधून काढली जाते आयसोलेट केली जाते त्याच्यामध्ये अल्टरजीन हा टाकला जातो टाकल्यानंतर जी काही मॉडिफाईड ई एस सेल असेल ती इंजेक्ट केली जाते एम्ब्रियोमध्ये अर्ली स्टेज ऑफ एम्ब्रियो म्हणजे त्यालाच म्हटलं जातं ब्लास्टोसिट्समध्ये ही जी काही स्टेज आहे त्याच्यामध्ये ती इंजेक्ट केली जाते मॉडिफाईड ई एस सेल. तर नंतर मग जो ब्लास्टोसिट असतो इज देन इम्प्लांट इन टू द फॉस्टर मदर वेर इट डेव्हलप इन टू द चिमेरिक माऊस कंटेनिंग अ मिक्स ऑफ अ जेनेटिकली मॉडिफाईड अँड नॉर्मल सेल. आणि हे जे काही ब्लास्टोसिट्सची जी काही से अर्ली स्टेज जो एम्ब्रियो आहे तो इम्प्लांट केला जातो फॉस्टर मदरमध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये एक चिमेरिक माऊस जो काही आहे जेनेटिकली मॉडिफाईड आणि विथ नॉर्मल सेल हा प्रोड्यूस होतो. द ब्रीडर माईस आर ऑप्टेंड फ्रॉम द चिमेरिक माईस बाय ब्रीडिंग देम विथ नॉर्मल माईस. आणि जो ब्रीडर माईस असतो त्याच्यामध्ये काय केलं तर चिमेरिक माईस आणि तो जो काही नॉर्मल माईस आहे त्याच्यामध्ये ब्रीडिंग करून आणलं जातं. दिस ऑब्सर्विंग विल हॅव टू 50% ऑफ अ चान्स ऑफ इनहेरिटिंग द इनॲक्टिव्हेटेड जीन. आणि जो काही ह्या ऑब्सर्विंगमुळे जे काही 50% जो काही चान्स असतो जे काही इनॲक्टिव्हेटेड जीन असते त्याला पूर्णपणे इनहेरिट करण्यात केलं जातं बाय सिलेक्टिव्हली ब्रीडिंग द माईस विथ द इनॲक्टिव्हेटेड जीन. रिसर्चर कॅन क्रिएट अ कॉलनी ऑफ अ नॉकआउट माईस विथ द डिझायर जेनेटिक मॉडिफिकेशन. ज्यावेळेस ब्रीडिंग माईसमध्ये जे काही इनॲक्टिव्हेटेड जीन असतात मग रिसर्चर काय करतात नॉकआउट माईस ही जी काही टेक्निक आहे एक कॉलनी क्रिएट करतात आणि विथ अ डिझायर जेनेटिक मॉडिफिकेशन आणि जेनेटिक मॉडिफिकेशन सोबत जे काही नॉकआउट माईसमध्ये वेगवेगळे जे काही ड्रग्स वगैरे असतील वेगवेगळे जे काही ट्रीटमेंट त्याच्यावरती केले जातात. एकदम सिम्पल प्रोसेस आहे. पहिल्यांदा काय केलं तर एम्ब्रियो जो काही आहे तो काढला जातो आयसोलेट केला जातो त्याच्यामध्ये अल्टर डी एन ए टाकला जातो आणि
त्याच्यानंतर जो काही मॉडिफाईड ईएस सेल असतील ती ब्लास्टोसिटमध्ये टाकली जाते, ब्लास्टोसिट इम्पॉस्टर मदरमध्ये टाकली जाते, आणि तसंच त्याचं जे काही ब्रीडिंग हे चिमेरिक माऊससोबत आणि नॉर्मल माऊस म्हणजे ही जी काही स्टेन बनलेली आहे, ही जेनेटिकली मॉडिफाईड स्टेन बनलेली आहे, तर ती नॉर्मल माईससोबत ब्रीड केली जाते, आणि ब्रीड केल्यामुळे जे काही याच्यामुळे 50% चान्स असतो जेणेकरून जे काही इनॲक्टिव्हिटी जीन असेल त्याला इनहेरिट केलं जातं. ते झाली पूर्णपणे नॉकआउट माईस टेक्निक. आता याच्यामुळे वेगवेगळे जे काही व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आपल्याला समजत असते, तर पहिले आहे स्टडी ऑफ द जीन फंक्शन. बाय ऑब्झर्विंग द इफेक्ट ऑफ अ नॉकआउट पर्टिक्युलर जीन, रिसर्चर कॅन गेन द इन्साइट इन टू इट्स नॉर्मल फंक्शन इन द बॉडी. आणि याच्यामुळे जे काही नॉकआउट माईसमुळे पर्टिक्युलर जीन्सचा आपण वेगवेगळ्या त्याचा इफेक्ट काय होतं आहे, तसंच त्याच्यामुळे जे काही नॉर्मल फंक्शनिंग करणारी जी काही बॉडी त्याच्यावरती काय परिणाम होतो आहे, तर हे पूर्णपणे स्टडी केला जातो. मॉडल ह्युमन डिसीज, द मेनी ह्युमन डिसीज आर कॉज बाय द म्युटेशन इन जीन. बाय स्टडिंग द नॉकआउट माईस विथ अ सिमिलर म्युटेशन, रिसर्च कॅन डेव्हलप अ न्यू ट्रीटमेंट फॉर दिस डिसीज. आणि मी तुम्हाला मागाशी सांगितलं जे काही ह्युमनमध्ये जे काही वेगवेगळे जे काही आता सध्या डिसीज वगैरे कॉज होत आहे, म्युटेशन घडून येत आहे, त्याच्यामुळे जीन अल्ट्रेशन होते, वेगवेगळे ऑटोइम्युन डिसीज हे कॉज होत असतात बॉडीमध्ये, तर मग हे पूर्णपणे नॉकआउट माईसद्वारे विथ सिमिलर म्युटेशन हे ज्या काही माऊसमध्ये घडून आणलं जातं, माऊसमध्ये घडून आणल्यानंतर मग त्याच्यावरती वेगवेगळ्या ड्रगचं अप्लायमेंट केलं जातं, आणि कोणत्या ड्रगमुळे जो काही ऑटोइम्युन डिसीज असेल किंवा जे काही वेगवेगळे डिसीज असतील त्याला कसं ट्रीट केलं जातं हे पूर्णपणे त्याचा स्टडी केला जातो, आणि त्यासाठी नॉकआउट माईस हे वापरलं जातं. अंडरस्टँडिंग द डेव्हलपमेंट, तर नॉकआउट माईस कॅन बी इझी अँड यूज टू स्टडी द रोल ऑफ अ स्पेसिफिक जीन इन इम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट अँड ऑर्गन फॉर्मेशन. याच्यामुळे जे काही पूर्णपणे स्पेसिफिक जीन असते, कोणत्या एका स्पेसिफिक जीनमुळे एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट होत आहे तसंच ऑर्गन फॉर्मेशन होते, तर पूर्णपणे तसंच इन डिटेल स्टडी आपण नॉकआउट माईसद्वारे करू शकतो. तसंच आता एक्झाम्पल पाहूयात आपण, द टू स्टडी द रोल ऑफ अ जीन इन द इम्युन सिस्टीम, रिसर्चर हॅव क्रिएटेड द नॉकआउट माईस that lack the specific immune system gene. These mice can be used to study the how this gene contribute the immune function and disease resistance. आणि जे काही रिसर्चर काय करतात, एक माऊस तयार करतात ज्याच्यामध्ये जे काही इम्युन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जीन नसतात, आणि त्याच्यावरती जे काही त्याचे जीन कॉन्ट्रीब्युट जे कसं करताय, ते इम्युन फंक्शन कसं त्या डिसीजच्या अगेन्स्ट रेजिस्ट करण्यासाठी वापरलं जातं ते पूर्णपणे स्टडी केलं जातं. टू मॉडल द ह्युम्युनो डिसीज सच ॲज अ सिस्टिक फायब्रोसिस आणि अल्झायमर डिसीज, रिसर्चर हॅव क्रिएटेड नॉकआउट माईस विथ अ म्युटेशन इन द जीन दॅट कॉज दिस डिसीज. दिस माईस कॅन यूज टू स्टडी द प्रोग्रेशन ऑफ अ डिसीज अँड द टेस्ट पोटेन्शियल ट्रीटमेंट. तर मग मॉडेल ह्युमन डिसीजमध्ये जे काही सिस्टिक फायब्रोसिस तसंच जे काही अल्झायमर डिसीज आहे, तर रिसर्चर काय करतात, नॉकआउट माईस म्हणजे तसंच म्युटेशन घडून आणतात, जसं आपल्या बॉडीमध्ये जसं म्युटेशन घडतं आहे या डिसीजमुळे, डिसीज कॉज होण्या तसं होत आहे त्याच्यामुळे, तर मग तसंच माईसमध्ये सुद्धा म्युटेशन घडून आणलं जातं, म्युटेशन घडून आणल्यानंतर त्याच्यामध्ये डिसीज कॉज होतो, आणि डिसीज कॉज झाल्यानंतर ते पूर्णपणे त्याचं काही डिसीज आहे त्याचं पूर्णपणे प्रोग्रेशन वगैरे त्याचं टाईम पिरियड वगैरे सगळ्या डिटेलमध्ये स्टडी केला जातो, तसंच त्याचं पोटेन्शियल ट्रीटमेंट आपण कशी यूज म्हणजे कशी काढू शकतो, किंवा वेगवेगळे वॅक्सिनचा वापर करून, वेगवेगळे ड्रगचा वापर करून, अँटीडोजचा वापर करून, तसंच वेगवेगळे जीन अल्ट्रेशन करून त्या डिसीजला कसं आपण क्युअर करू शकेल त्याचा पूर्णपणे स्टडी हा केला जातो त्या माऊसवरती. द टू अंडरस्टँड द डेव्हलपमेंट, रिसर्चर हॅव क्रिएटेड द नॉकआउट माईस दॅट लाईक द जीन दॅट आर इसेन्शियल फॉर द एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट. दिस माईस कॅन बी यूज टू द स्टडी हाऊ दे जीन कॉन्ट्रीब्यूट टू द फॉर्मेशन ऑफ अ डिफरंट ऑर्गन अँड टिश्यू. आणि काही डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये जे काही नॉकआउट माईस असते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जीनचं जे काही लॅक वगैरे किंवा त्याच्यातून इनॲक्टिवेट केला जातात किंवा नॉकआउट केला जातात, जेणेकरून जे काही एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटमध्ये इसेन्शियल असतात, तर मग वेगवेगळ्या जीन्सचं त्यात कॉम्परेट करून किंवा त्याचं कॉन्ट्रीब्युशन वगैरे कसं होत आहे त्या डेव्हलपमेंटमध्ये, आणि कसे डिफरंट डिफरंट ऑर्गन त्याच्यामध्ये फॉर्मेशन होत आहे, टिश्यू फॉर्मेशन होते, ते पूर्णपणे इन डिटेल स्टडी केला जातो नॉकआउट माईस टेक्निकद्वारे. तर या व्हिडिओमध्ये आपण नॉकआउट माईस टेक्निक ही इम्युनॉलॉजिकल रिसर्चमध्ये त्याचा कसा उपयोग केला जातो ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.